शिवगंगा वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करून 2 महिलांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक जाणीवेतून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये ठेवून संगीता सक्सेना व प्रिया कंपाडिया यांनी निराधारांना 20 लाखाची मदत केली. पाहूया यावरच आमचा खास रिपोर्ट. समाजात आज लाखोंचा अनावश्यक खर्च करून विविध दिवस साजरे करण्यात येतात, मात्र पुणे येथील 2 महिलांनी एकत्र येऊन या पारंपरिक गोष्टींना फाटा दिला आहे. त्यांनी सामाजिक जाणीवेतून वानवडी येथील शिवगंगा वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने नुकताच साजरा केला. या वृद्धाश्रमात 20 लाख रुपयांच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. संगीता सक्सेना आणि प्रिया कंपाडिया अशी त्यांची नावे असून त्यांच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे. प्रिया कपाड्या आहे माझं नाव. मी आणि माझी फ्रेंड संगीता सक्सेना आम्ही दोघांनी मिळून एक संस्था चालू केलेली आहे, डीड्स फॉर नीड्स फाउंडेशन. तर आमचं मेन फोकस आहे, आम्हाला दोघांना ॲक्च्युली हे डीड्स फॉर नीड्स फाउंडेशन आम्ही स्टार्ट केलं कारण की आम्हाला दोघांना वृद्धा म्हणजे ओल्ड पीपलसाठी खूप सॉफ्ट कॉर्नर होता की ओल्ड लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि हे संस्थामध्ये जेव्हा पहिली वार आले, संगीता मॅडम पहिल्यापासून इकडे असोसिएटेड होते, मग आम्ही इकडे आले तर हे जे इकडे एक बाहेर व्हेरांडा होता, ओपन व्हेरांडा होता, त्याच्यामध्ये एकच बाथरूम होती, एक पॉट. आणि हे जे सगळे रेसिडेंट लेडीज आहेत ते पॉट वापरत होते. आणि हा जो देऊळ आहे इकडे, हा देऊळ आतमध्ये होता. तर ते बघून आम्हाला जरा त्रास झाला की हे देव पण बाथरूममध्ये आहेत, हे लोकांसाठी काय फॅसिलिटीज नाही आहेत इकडे. म्हणून आम्ही आमच्या माइंडमध्ये आलं की आपण फक्त बाथरूम रेनोवेट करावं. आम्ही स्टार्ट केलं आणि हे 2 महिन्यामध्ये पूर्ण कम्प्लीट झालं. निराधार ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शिवगंगा महिला मंडळ संस्थेने 2001 पासून हा वृद्धाश्रम सुरू केला. गंगा पाटील या त्यांच्या प्रमुख आहेत. 2001 मध्ये काही महिला गोळा करून शिवगंगा महिला मंडळ या नावानं हा म्हणजे संस्था चालू केली आणि त्या अंतर्गत शिवगंगा वृद्धाश्रम हे काम हाती घेतलं आम्ही. आणि सुरुवातीला आमच्याकडे फक्त किती 5-6 महिला होत्या आणि आता जवळजवळ 1 सेंटरला 15 आणि 1 सेंटरला 10 अशा वृद्ध महिला आहेत. ह्यापैकी काही अंध येऊन गेले, पॅरालिसिस, ॲक्सिडेंट झालेले केस, नंतर मानसिक विकार, आणि अशा वृद्धांची इथं म्हणजे सेवा कार्यरत आहे. परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा केल्यानंतर त्यांनी हे समाजसेवेचे व्रत स्वीकारले. सुरुवातीला या वृद्धाश्रमात 5 निराधार ज्येष्ठ महिला आश्रयास होत्या, आता ही संख्या 18 गेली आहे. शासनासाठी आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला काय म्हणजे थोडस मदत तिचा ओघ कमी पडला किंवा मिळालेलेच नाही आहे. विना अनुदितच चालवते संस्था आम्ही. आणि आता हे कामशीचं जे सेंटर आहे, एका संस्थेकडून साई सेवाधाम सेवाधाम संस्थेकडून आम्ही भाड्याने घेतलेले 11,000 रुपये भाडं भरतो आहे. आणि त्यामध्ये काही मेंटल चॅलेंजड महिला आहेत आणि काही होतकरू महिला आहेत, टोटल निराधार वृद्ध महिला आहेत. तर माझी अपेक्षा एवढीच आहे की ते थोड्याशा काम करण्यासारखे आहेत. तर त्यासाठी म्हणजे छोटे छोटे उद्योग, कुणी शेवायचं मशीन, कुणी आटा चक्की छोटीशी, नंतर पापड मशीन, काही द्रोण पत्रावळीच्या मशिनी, छोटे छोटे लघुउद्योगाच्या जर एकेकाने जर दिलं तर म्हणजे कसं आम्हाला सारखं म्हणजे आम्ही कुणाकडनं मागण्यापेक्षा आम्हीच रोजगार उपलब्ध करून आमचा उदरनिर्वाह आम्हीच करू. का जर कुणी जर आम्हाला 10-15 गुंठा जर दिली तर त्या जागेचं आम्ही सोनं करू. जे देणारे जे दानशूरांचं आम्ही नाव घालू, त्यांच्या नावानं आम्ही तो प्रोजेक्ट सुरू, वृद्धाश्रम सुरू करू. हे सर्व 60 ते 90 या वयोगटातील वृद्ध आहेत. पैशाअभावी वृद्धाश्रमांचे बरेच काम रखडले होते. ज्येष्ठांसाठी आवश्यक सुविधांची कमतरता होती. ही गरज ओळखून संगीता सक्सेना आणि प्रिया कंपाडिया यांनी संस्थेला 20 लाख रुपयांची मदत केली. जब से हम दोनों का जैसे जैसे हम लोग दोस्ती हमारी आगे बढ़ती गई, हमें ये समझ में आया कि हम कुछ करना चाहते हैं लोगों के लिए. और ओल्ड एज होम वो एक ओल्ड एज पीपल के लिए हमारे स्पेशल एक था हमारे दिल में कि हम कुछ करेंगे. लेकिन एक्सपीरियंस नहीं था, पता नहीं था कहाँ से शुरू करें. लेकिन हमने धीमे धीमे करना शुरू किया. फिर हमने देखा कि हमें एक अगर हम एक ट्रस्ट बना लें या एक फाउंडेशन बना लें तो उसके थ्रू काम करना थोड़ा आसान हो जाता है. इस तरीके से हमें सबसे पहले हमने स्कूल शुरू करा. स्कूल में हमने साल भर काम किया, उसको रेनोवेट किया, उसको ई लर्निंग उसमें डाली और टीचर्स ट्रेनिंग डाली, ऐसे ताकि वो स्कूल आगे बढ़े. अच्छा, यहाँ पर भी कुछ करना है और करना है तो पूरा करना है, नहीं तो थोड़ा करके छोड़ना वो
नहीं ठीक रहेगा। बहुत सारी ज़रूरत होती है, सिर्फ पैसे नहीं, इन लोगों को टाइम भी चाहिए, कोई एक्टिविटी भी चाहिए, कुछ मेडिकल प्रॉब्लम्स भी हैं कई लोगों को, लाइक आई सेड दे रियली वांट टाइम आल्सो। लोग आके इनके पास थोड़ा वक्त गुजारें या थोड़ा सा एक्टिविटी करें, वो भी बहुत ज़रूरी है। शयनगृह, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, फरांडा आदीचे नव्याने काम करून दिले, तसेच 10 बेड्स, टेबल, बेडशीट, लॉकर, सोलर सिस्टीम आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत।